अमरावती जिल्ह्यातील जाणारा व ऐदलाबाद अकोट दर्यापूर अमरावती शहरांना जोडणारा एकूण चोवीस किलोमीटर लांबीचा राज्यमार्ग सत्तेचाळीस रस्ता व आमला दर्यापूर एकूण सतरा किलोमीटर लांबीचा प्रजिमा एकवीस हे रस्ते अरुंद होते तसेच डांबरीपृष्ठ भागावर वारंवार पडणारे खड्डे त्यामुळे या दोन्ही रस्त्यांची लांबी अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे अतिशय कठीण झालेले होते या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढले होते ही सर्व कारणे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा एक अंतर्गत महाराष्ट्र शासनाने आशियाई विकास बँक अंतर्गत अर्थसहाय्य घेतले या दोन्ही रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केली सदर रस्त्याचे काम हे पी डी अग्रवाल इम्फ्रा या कंपनीला यांनी मिळाले होते सदर कंपनीने या दोन्ही रस्त्याचे व पुलांचे काम दोन वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केली या पूर्ण झालेल्या रस्त्याचे निरीक्षण करण्याकरिता फिलिपाईन सिंगापूर येथील आशियाई विकास बँकेचे अधिकारी हे नुकतेच दर्यापूर शहरात दाखल झाले व त्यांनी आमला गावापासून रस्त्याच्या झालेल्या कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली आमला गावातील प्रवासी निवारा पाहायला विशेष म्हणजे प्रवासी निवार्यात बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी हितगुज करून विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न उपप्रश्न विचारून प्रवाशांचे मत जाणून घेतले त्यानंतर त्यांनी थिलोरी गावातील शाळेला भेट दिली शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांना त्यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्त्याच्या कामाअंतर्गत शाळेत मुलांकरिता बांधण्यात आलेल्या टॉयलेट ब्लॉकची पाहणीसुद्धा करण्यात आली थिलोरी येथील नागरिक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांच्यासोबत या विदेशी अधिकाऱ्यांनी वार्तालाप केला नंतर रस्त्याची पाहणी करत त्यांनी सांगडूत गावातील शाळेला भेट दिली व तेथे सुद्धा मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले त्यानंतर येवदा वडनेर गंगाई फाटापर्यंत सर्व रस्त्यांची पाहणी करण्यात आली सदर रस्ता मध्यप्रदेश अकोला शेगाव या ठिकाणी जाण्याकरिता सोयीस्कर झाल्याने व शेतकरी यांना प्रामुख्याने त्यांना कापूस हरभरा वाहतूक जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्याकरिता सोयीस्कर झाल्याने निरीक्षण चमूस समाधान व्यक्त केले आशियाई विकास बँकेचे आलेले अधिकारी यांनी झालेल्या कामाचे तसेच कामासोबत पर्यावरण सामाजिक उपयोगी सुधारणा व महिला शक्तीकरण याबाबत झालेल्या सर्व गोष्टीबाबत विशेष समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी झालेल्या कामांची प्रशंसा करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले भेटीदरम्यान आशियाई विकास बँकेचे अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प सर्व बांधकाम विभाग दर्यापूर उपविभागीय अभियंता साबा विभाग क्रमांक पाच दर्यापूर पी डी अग्रवाल इन्फ्रा कंपनी इंदूर यांची चमू सुद्धा हजर होते ट्रॅफिक जास्त राहत नाही रोड मोठा असल्याच्यानं ॲक्सिडेंट उभी नाही लवकर पण जाता येते रोडनं एकदम चांगलं झालं आता मस्त व्यवस्थित झालं पार्किंग आहे मोठी जागा आहे